नमस्कार मित्रांनो, आज आपण थोडेसे वेगळ्या विषयांकडे जात आहोत। तेव्हा आपण सर्वांना माहितीच आहे की संपूर्ण जगात खूप मोठी मानवहानी होत आहे। कारण काय तर महामारीने त्याला ग्रासले आहे। आपण सर्वात प्रथम पाहूया महामारी म्हणजे काय। महामारी म्हणजे एक नवीन प्रकारचा रोग येतो, त्याची सर्वत्र लागण होते, तो साथीचा रोग समजला जातो। यापूर्वी पण आपल्या जगामध्ये अनेक महामारीचे प्रकार येऊन गेले आहे, जसे प्लेग, स्पॅनिश फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू अशा प्रकारचे रोग येऊन अनेक माणसं मृत्युमुखी पडले आहेत। अशाच प्रकारच्या रोगाने आता जगभरात थैमान घातले आहे। त्याचे नाव आहे करोना, जो चायना देशातील वुहान या गावातून सर्व देशात पसरला आहे। आणि आता आपण त्याची प्रचिती पाहतच आहोत, किती लोकांचे मृत्यू झाले आहे। करोना हा एक व्हायरस आहे, त्याला काटे आहेत, ते आपल्या घशात व नाकात चिटकून राहतात। तो एका माणसापासून दुसऱ्या माणसांकडे जातो आणि हवेतून पण पसरतो असे म्हणतात। करोनाचे मुख्य लक्षण म्हणजे साधी सर्दी होणे, ताप येणे, खोकला येणे ही सामान्य लक्षणं आहेत। ते सौम्य अथवा दाट लक्षणं असू शकतात। अशा वेळी डॉक्टरांचा त्वरित संपर्क साधा आणि आपल्या लोकांची आणि स्वतःची काळजी आपणच घ्या। करोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक देश काही ना काही प्रयत्न करीत आहेत। नुसते देशच प्रयत्न करत नाही तर त्यासाठी देशातील लोकांचे सहकार्यसुद्धा खूप आवश्यक आहे। म्हणून देशातील जनतेने सरकारला सहकार्य करावे। हा करोना जवळपास जगभरातील 126 देशात गेलेला आहे। सर्वांना कळकळीची विनंती आहे की भारताची परिस्थिती सध्या फारच बिकट आहे। याआधी अमेरिकेची होती, नंतर ब्रिटन, फ्रान्स सर्व देशात या परिस्थितीचा सामना करावा लागला आहे। सर्व देशात डॉक्टरांसारखे महामानव असल्यामुळे देशातील सर्वसामान्य लोकांची ते काळजी घेत आहे, पण ते सुद्धा एक मानवच आहे। त्यांच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांचा जीव वाचवण्याचा ते प्रयत्न करीत आहे। अशा महामानवाला माझा नमस्कार। सर्व शास्त्रज्ञ लोकांनी जीवांचे रान करून या करोना महामारीवर लस तयार केली आहे। सर्व लोकांनी लस घेऊन टाका। लस घेताना मनात कुठलेही विचार ठेवू नका, ती फक्त आपले चांगले होण्यासाठीच तयार केली आहे। तेव्हा लस घेण्याआधी आपले विचारात सकारात्मक ठेवा। करोनाची लढाई जिंकण्यासाठी हा एक चांगला मार्ग झाला आहे। दुसरा म्हणजे आपल्याला बरं वाटत नसेल तर त्वरित डॉक्टरांचा उपचार घ्या। साधी सर्दी आहे म्हणून टाळाटाळ करू नका, आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करा। त्यासाठी संतुलित आहार घ्या। आहारात पालेभाज्या, फळं घ्या, लिंबासारखे आंबट फळांचा वापर करा। तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते, सकाळी उठल्यावर गरम पाण्यात गूळ, 2-3 मिरे आणि हळद, तुळशीची 4-5 पाने टाकून उकळून घ्या आणि तो काढा तयार झाल्यावर रोज सकाळी गरम गरम काढा प्या। हळद ही शरीरास फारच उपयुक्त आहे। ओल्या हळदीचे लोणचे तयार करून खा। अजून एक सोपा उपाय, एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात सोन्याची काडी अथवा अंगठी जे असेल ते पाण्यात टाकून 2 चमचे हळद टाकून अर्धा तास ते पाणी उकळून घ्या। ते गार झाल्यावर तांब्याच्या भांड्यात भरून ठेवा, ते पाणी पिण्यासाठी वापरा। घरात स्वच्छता पाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, जास्त लोकांमध्ये मिसळू नका, कुठेही गर्दीत जाणे टाळा। काम करताना बाहेर पडता तेव्हा तोंडाला मास्क लावा। मास्क न लावता कुठेही फिरू नका, आपले आरोग्य आपल्याच हातात आहे। आपण सध्याची परिस्थिती पाहता अंगावर शहारे आणणारे आकडे मृत्यूचे पाहतो तेव्हा साहजिकच मनामध्ये नकारात्मकता दिसून येते। परंतु मनाने खंबीर व्हा, सारख्या टीव्हीवरच्या बातम्या पाहणे बंद करा। जे गेले आहे त्याबद्दल दुःख तर आहेच, पण ते विसरण्याचा प्रयत्न करून जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी जीवन जगण्याचा प्रयत्न करा। पुढे चांगले दिवस येणारच आहे, करोना संपूर्ण नायनाट करायचा आहे। या काळात शक्यतो एकमेकांना मदतीचा हात द्या, माणुसकी दाखवा। करोनाचा सोपा अर्थ, सतत आपले कर धुवा, रडत बसू नका, नाराज राहू नका। अशा प्रकारे मानवच मानवाला प्रयत्न करून वाचवू शकतात। सामान्य व्यक्तीला मदत पोहोचेल अशा प्रकारे नियोजन करा। देशात दानशूर व्यक्ती आहेतच, त्यांच्या सहकार्याने एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ। मानवी शक्तीबरोबरच दैवी प्रयत्न पण सुरू आहेतच। महामारी थांबवण्यासाठी मोठे मोठे संत महंत आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत। भारतासारख्या देशात श्रद्धावान लोकांची कमी नाही, त्यामुळे सर्व संत महात्मे देवाला साकडे घालून देवावर श्रद्धा ठेवून महामारी नष्ट करतील यात शंकाच नाही।
सहज सुचले म्हणून मी माझे विचार आपणापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे।